जामनेर तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांचं अपहरण करून निर्दयीपणे खून करून घातपात करण्यात आला. या कटात सामील असलेल्या काही गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत असल्यानं मयत विनोद चांदणे यांच्या कुटुंबियांना खरा न्याय मिळतो की नाही याबाबत आम्हाला शंका असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन गुन्हेगारांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी व मयताच्या कुटुंबियांना शासनाने त्वरित 25 लाखापर्यंत आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी पाचोरा तालुका लहुजी संघर्ष सेनेतर्फे पाचोरा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. अपराधांना कठोर शासन न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. येथे मधुकर अहिरे, नाना भालेराव, राजेंद्र चव्हाण, किशोर मरसाळे, समाधान बोराडे व इतर समाजबांधव उपस्थित होते. दिनांक 19/3/2019 विनोद चांदणे यांचे अपहरण करून ज्या नराधमाने निर्घृण गुन केला अशा नराधमांना शासनाने कठोरात कठोर शासन द्यावं असे लहुजी संघाचे सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही निवेदन देऊन या नराधमांना शासनाने कठोर शासन करावं. जामनेर तालुक्यात वाकडी गाव असून त्या वाकडी गावामध्ये विनोद चांदणे यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, तरी त्या कुटुंबात सरकाराकडनं काहीतरी 25 लाखाची आर्थिक मदत मिळावं ही आमची सर्व संघटनेच्या वतीनं मातंग समाज बांधवाच्या वतीने त्यांना एक आर्थिक मदत मिळावं ही विनंती आहे. आणि जे का ज्यांनी हे अपघात केलेत, ज्यांनी हे घडवले, कृती घडवले, या गुन्हेगारांना कायद्यानुसार यांना फाशी शिक्षा व्हावी हे सर्व समाज बांधवांची विनंती आहे. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव.